मी गजान खांदारे क्लस्टर फार्मिंगमध्ये आपलं स्वागत आहे शेती आणि मातीशी नातं सांगत निसर्ग तत्त्वांची जपणूक करणारा शेतकऱ्यांचा हा एक समूह आहे आणि परंपरेच्या अंगाने आप आम्ही छोट्या छोट्या विषयावर आपण या माध्यमातून चर्चा करत असतो चर्चा करत असताना गेल्या महिन्या दोन महिन्यामध्ये शेतमालाचे भाव स्थिर असताना किंवा शेतमालाचे कुठलेच भाव हे वाढलेले नाहीत मात्र बाजारामध्ये सार्वत्रिक अशी महागाई सर्वच गोष्टींची वाढलेली आहे आणि त्यातच जे काही आपलं खाद्य तेल आहे ज्याला आपण इडिबल ऑइल म्हणतो तर त्या तेलाचे भाव हे सरासरी वीस ते तीस रुपयानं वाढलेले आहेत मुख्यत्वे आपण सोयाबीनचं तेल आहारामध्ये जास्तीत जास्त वापरतो सोयाबीन हे आपलं तेलवान आहे किंवा नाही हा वेगळ्या वादाचा विषय आहे आपलं जे पारंपारिक तेलवान आहे तर मोस्टली त्याच्यामध्ये करडईचं तेल हे खाद्यतेल म्हणून पूर्वी वापरलं जायचं त्याच्यासोबत सूर्यफूल वापरलं जायचं ज्या भागामध्ये ह्या गोष्टी उपलब्ध नाहीत तिथे शेंगदाणा ऑइल हे वापरलं जायचं तुमचं कोकण असेल किंवा तुमचं केरळ वगैरे त्या भागामध्ये अजूनही खोबऱ्याचं तेल हे खाद्यतेल म्हणून वापरलं जातं अशी ही आपली पारंपरिक तेलाची एक मालिका आहे तेल हे आलटून पालटून वापरलं पाहिजे परंतु बाजारामध्ये खाद्यतेलांचे भाव हे वाढलेले आहेत आणि आपण जर याच्यामधील सोयाबीनचा जर आपण अभ्यास केला तर सोयाबीनमध्ये जे ऑइल कंटेंट्स आहे किंवा जे काही त्याच्यामधून जे काही तेल निघतं तर ते तेलाचं प्रमाण बारा ते सतरा टक्के आहे आपण गुगलवर जाऊन हे सर्चसुद्धा करू शकता मग बारा ते सतरा टक्के एवढं अल्प प्रमाण सोयाबीनमध्ये असताना मागील वर्षी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन ही पावसामुळे भिजली खराब झाली सळली काळी पडली आणि अशा या सोयाबीनमधून आ, किती तेल निघत असेल हा एक संशोधनाचा विषय आहे आणि ते तेल निघालेलं खाण्यासाठी चांगलं आहे किंवा वाईट आहे याचा विचार ज्याचा त्यानं करावा परंतु जर सोयाबीनमध्ये जर सरासरी पंधरा टक्के तेल जर निघत असेल तर एक किलो तेल काढण्यासाठी किंवा एक लिटर तेल काढण्यासाठी जवळपास तुम्हाला आठ किलो सोयाबीन लागते आणि सोयाबीनचा सध्याचा जो काही बाजारातील भाव आहे तो सत्तर रुपये प्रति किलो सरासरी आपण पकडू त्याला तर सातीआठी छप्पन म्हणजे पाचशे साठ रुपयाची सोयाबीन होते सोयाबीन आ... जर पाचशे साठ रुपयाची होत असेल तर त्याच्यातून जर एक किलो तेल निघत असेल तर त्याच्यातून जवळपास तुमचं अर्धा किलो पाचशे ग्राम हे मॉइश्चर निघून जातं आणि साडेसहा किलो ही त्याची डीओसी म्हणा किंवा ज्याला आपण ढेप म्हणतो ती ढेप उरते आणि ती ढेप मोस्टली डुकरासाठी किंवा पोल्ट्री फीड म्हणून ज्याला कोंबड्यांचं खाद्य म्हणून ती वापरल्या जाते सोयाबीनची ढेप याच्यासाठी वापरली जाते की तिला ती एक कोरडी किंवा शुष्क असल्यामुळे तिच्यात जे काही फंगस वगैरे जे आहेत किंवा बुरशी लागणं वगैरे हे प्रकार सोयाबीनच्या डेपीसोबत घडत नाहीत म्हणून ती एक खाद्य ते खाद्य म्हणून कोंबडीसाठी आणि तुमच्या डुकरांसाठी ती वापरली जाते आणि ती बाजारामध्ये चाळीस पंचेचाळीस रुपये प्रति किलो जरी म्हटलं तरी जवळपास ती तीनशे रुपयाची विकली जाईल म्हणजे दोनशे अडीचशे रुपये किलो हे तुम्हाला सोयाबीनचं तेल पडतं मग हे सोयाबीनचं तेल पडत असताना बाजारात तुम्हाला एकशे साठ एकशे सत्तर एकशे ऐंशीच्या रेंजमध्ये तेल ज ज्याचा सध्या आता भाव वाढ झालेली आहे या रेंजमध्ये तेल मिळतं मग ते आपण वापरत असलेलं तेल आपल्यासाठी शुद्ध आहे का तर हे तेलाचे भाव का वाढले शेतमालांचे भाव सगळे स्थिर आहेत शेंगदाणा जाग्यावर आहे तुमची सोयाबीन जाग्यावर आहे सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे तीनशेच्या दरम्यान सोयाबीन भाव हे कमी जास्त होत राहतात तुमचं तीळ कराळं करडई सूर्यफूल करडई तर मिळतच नाही तर पण हे सगळे शेतमालाचे भाव जाग्यावर असताना तेलाचे भाव नेमके कसे वाढले त्यातच पुढं असं कारण सांगितलं जातं आहे की रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं आणि त्याच्यामध्ये जे काही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये क्रूड ऑइल असेल किंवा पाम ऑइल असेल पाम ऑइल आपलं खाद्य आहे का नाही याचा तपाससुद्धा आपण केला पाहिजे तर त्याचे भाव वाढले म्हणून आपल्या तेलाचे भाव वाढले मग हे पॅकिंगचं मिळणारं तेल हे शुद्ध असतं का का नसतं याविषयी आपण त्याची मीमांसा केली पाहिजे Uh, स्वर्गीय राजीव दीक्षित यांनी याबाबत विस्तृत असं चिकित्सक पद्धतीने याची मांडणी केलेली आहे यूट्यूबवर जर आपण गेले तर राजीव दीक्षित जर आपण टाईप केलं तर राजीव दीक्षितचे आपल्याला भरपूर व्हिडिओ सापडतील आणि त्यांनी जे काही याच्यामध्ये जे काही चिकित्सा मांडलेली आहे तर ती स्वतःच्या तोंडातून काळडी आणि म्हणजे काखेतलं उचललं आणि बाजारात मांडला अशातला तो प्रकार नाही आहे त्यांनी स्वतः त्याच्यामध्ये संशोधन केलं अभ्यास केला वेगवेगळ्या आयुर्वेद ग्रंथांचे संदर्भ घेतले मेडिकल सायन्सचा पण त्याला आधार घेतला आणि त्या आधारे त्यांनी ती चिकित्सा त्याच्यामध्ये मांडलेली आहे मग हे तेलाचे भाव जे वाढलेले आहेत तर हे तेल आपल्या खाण्यासाठी उपयोगाचं आहे किंवा नाही याचा आपण विचार केला पाहिजे आम्ही क्लस्टर फार्मिंगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये शेंगदाणा तेलाचं उत्पादन करतो आहे आम्ही सध्या आम्ही या आपल्या भागामध्ये स्प्रीड झालो आहे परंतु हे होत असताना आम्हाला त्याच्यातून एक असा अंदाज आला आहे की शेंगदाण्यामध्ये जे काही ऑइल निघतं तर ते जे काही तेल निघतं तेलाचं प्रमाण शेंगदाण्याच्या क्वालिटीनुसार दर्जानुसार ते पस्तीस दर्जा ते, ते पंचेचाळीस टक्के असतं म्हणजे ॲव्हरेजली इन ॲव्हरेजमध्ये जवळपास ते अडोतीस ते एकोणचाळीस टक्के तेल हे सरासरी शेंगदाण्यातून निघतं जर चांगल्या क्वालिटीचे जर शेंगदाणे असतील तर त्याच्यातून चाळीस एक्केचाळीस टक्क्यापर्यंत तेल ते निघतं आणि जवळपास एक किलो किंवा एक लिटर तेल काढण्यासाठी दोन किलो सहाशे ग्राम शेंगदाणे लागतात मग त्याची जी काही डिओसी निघते किंवा ढेप निघते तर ती ढेप तुम्ही तीन तीन वेळेत जरी टाकली आणि बारीक अशी पिठासारखी चुरा जरी केली की ज्याच्यामध्ये तेल पण हाताला लागणार नाही अशा स्थितीपर्यंत जरी काढली तर एक लिटरच्यावर त्याच्यामध्ये अडीच किलो शेंगदाण्यातून तेल निघत नाही सध्या बाजारामध्ये चांगल्या क्वालिटीच्या शेंगदाण्याचे भाव हे एकशे वीस रुपये किलो आहेत जर आपण त्याचे सरासरी शंभर रुपये भाव जरी पकडले तर अडीचशे रुपयाचे अडीच किलो शेंगदाणे होतात त्यातून अडीचशे ग्राम हे तुमचं मॉइश्चर हवेमध्ये निघून जातं म्हणजे त्याची घट होते झीज होते आणि एक सव्वा किलो ढेप ही शेंगदाण्याची उरते सव्वा किलो ढेप जर आपण तिचा सरासरी चाळीस रुपये भाव जरी पकडला तर ती पन्नास रुपयाला विकल्या जाणार म्हणजे पन्नास रुपये तुमचे मायनस झाले मग पन्नास रुपये मायनस झाल्याच्यानंतर दोनशे रुपयाचं ते तेल झालं दोनशे रुपयाच्या तेलासोबत तुम्हाला इतर खर्चही जोडावा लागणार आज बिस्लेरीच्या साध्या बॉटल जरी रिकाम्या घेतल्या पॅकिंगचं जर तेलाचा आपण विचार केला तर ती आठ ते नऊ रुपयाला साधी बॉटल मिळते थिन अशी प्रकारची जर चांगल्या क्वालिटीची बॉटल जर घेतली तर ती बारा तेरा पंधरा रुपयापर्यंत जाते त्याच्यामध्ये जी एस टी ॲड केली जाते स्टिकरची कॉस्ट तुमची चार ते पाच रुपयापर्यंत जाते ज्याला कमर्शियल लाईट लागतो तर ते लाईन कन्झम्पन तुम्ही पकडलं तुमचा मॅन पॉवर तुमची ट्रॅव्हलिंग चार्जेस वगैरे ह्या गोष्टी जर पकडलं तर ते तेल तुम्हाला अडीचशे रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त महाग पडतं आणि तेच तेल आपल्याला बाजारामध्ये शेंगदाण्याच्या नावाखाली जर समजा एकशे नव्वद दोनशे रुपये किलो जर मिळत असेल तर आपण काय खातो काय नाही याचा आपण विचार केला पाहिजे आपण जी काही धावपळ करतो दगदग करतो जी काही मेहनत करतो किंवा कष्ट उपसतो तर ते स्वतःसाठी स्वतःच्या शरीरासाठी आणि स्वतःच्या पोटासाठी हे करत असतो मग हे करत असताना आपण आपल्या शरीराची स्वतःची काळजी घेतली पाहिजे मोस्टली असं होतं की असं म्हणतात की बाबा पैसा माणसाला दोन मार्गाने कमावता येतो दारू आणि दूध विकून दूध विकण्यासाठी तुम्हाला दारोदार फिरावं लागतं दारू विकून निर्माण होणारी पिढी कशी असेल हे सांगण्यासाठी भविष्यकाराची गरज नसेल मात्र दूध विकून निर्माण होणारी पिढी ही सुदृढ असेल बलशाली असेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही आज शेतीची आणि शेतकऱ्यांची जी अवस्था झालेली आहे एक महिला पंचेचाळीस दिवस मेहनत करते त्या मेथीला पाणी घालते आणि पंचेचाळीस दिवसाच्या नंतर ती मेथी शेतात आलेली तिची उपटते तिला कापते तिची जुडी बांधते ती पाण्यानं धुवून काढते आणि ती टोपल्यामध्ये भरून ज्यावेळेस रस्त्यावर फिरते घ्यायची का मेथी म्हणून दारोदार फिरते शेतकऱ्याची बायको तर त्यावेळेस तिला कोणी स्वतःहून आवाज देऊन तिची मेथी खरंच खरेदी करत नाही परंतु जेव्हा तुमच्या आमच्यासारख्याच्या दारासमोर उभं राहून ती महिला विनवणी करते ताई घेता का मेथी तर त्यावेळेस तुमच्या आमच्यासारख्या शिकलेल्या लोकांची बायको दारात येते आणि विचारते कशा दिल्या बाई म्हणते घ्यानं दहाच्या दोन दिल्या मग दहाच्या दोन तर आमची बायको शिकलेली बायको दहाच्या चार देता का तीन देता का तिला टेकवलेलं टोपलं उचलायला ला लावते आणि रस्त्यानं रवाना करते तिथं भाव करते घासगीस म्हणजे दोन रुपयाला तीन रुपयाला ती मेथीची जुडी मागते सगळ्यांना विनंती असेल आपण शेतकरी असाल नोकरदार असाल भांडवलदार असाल व्यापारी असाल कोणीही असाल शेतकऱ्यांचे कष्ट खाऊ नका शेतकऱ्यांच्या कष्टाची योग्य मा आम्ही गेल्या सात आठ वर्षापासून बाजारात जर गेलो तर शेतकऱ्यांच्या कुठल्याही शेतमालाचे आम्ही मोलभाव करत नाही शेतकऱ्यांचे कष्ट जर खासाल तर आपला पैसा आकारण दवाखान्यात जाणार ब्लड प्रेशर शुगर वजन वाढणे इत्यादी गोष्टींचा सामना आपल्याला ला करावा लागणार तेव्हा शेतकऱ्यांच्या कष्टाचे कधीही मोल भाव करू नका जशी आपण आईच्या दुधाची किंमत ठरवत नाही तसं शेतकऱ्याला शे धरणीला आपण माता म्हणतो आणि शेतकऱ्याला त्याचा भूमिपुत्र म्हणतो तर आपल्या भूमिपुत्राच्या शेतमालाचे आपण भाव करू नये असं या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्याला आव्हान करतो आणि थांबण्यापूर्वी आम्ही आमच्या रिसोड तालुक्यामध्ये मोप येथे एक लाकडी तेल घाण्याचं युनिट सुरू केलेलं आहे यामध्ये आम्ही सोयाबीनसह सर्व तेलाचे तेलवान काढून देतो जर आपल्याला असं वाटत असेल की बाजारामध्ये आपल्या तेलवानाचा भाव थोडा आम्हाला जास्त वाटतो तर आपण जसं पानपुई लावून लोक पुण्य मिळवतात तसं आपण आपला तेलवान आमच्याकडं घेऊन या किंवा आमच्याजवळचा विकत घ्या आम्ही आमच्या लाईनच्या खर्चासगट आम्ही आपल्याला एक पुण्यकर्म म्हणून फुकट काढून देऊ एवढंच तुर्तास जय जिजाऊ धन्यवाद